नमस्कार, मी प्रसन्न जोशी, महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांना। काष्ठशिल्प ही एक दुर्लक्षित कला। सांगली जिल्ह्यातल्या खरसुंडीच्या शिक्षकांना मात्र हा कलाविष्कार जोपासण्याचा प्रयत्न केलाय। त्याची ही कलाकुसर पाहून बघणाऱ्यांचं भान हरपून जातं। पाहूया स्टार माझाचा हा विशेष रिपोर्ट। ही सुंदर व सुबक अशी काष्ठशिल्प पाहून बघणाऱ्यांचं भान हरपून जावं असाच हा कलाविष्कार। हा कलाविष्कार साकारण्याची किमया केली आहे ती एका शिक्षकानं। इंदापूर तालुक्यातील भिगवणच्या भैरवनाथ माध्यमिक शाळेचे शिक्षक रमेश जावीर यांनी हा अनोखा छंद जोपासलाय। निसर्गातील विविध वृक्षांना अनियमित आकारामुळे लाभलेल्या सौंदर्याचं काष्ठशिल्पात रूपांतर करण्याचं काम जावीर यांनी केलंय। आपल्या 25 वर्षांच्या नोकरीच्या कार्यकाळात विविध ठिकाणच्या निरीक्षणातून त्यांनी अनेक काष्ठशिल्प तयार केली आहेत। ही काष्ठशिल्प वखारीतून, डोंगरदऱ्यातून किंवा जळणातून ही गोळा केलेली आहेत। तर ही काष्ठशिल्प जी आहेत ती प्राण्यांची, पक्ष्यांची, काही मानवी आकार सुद्धा मला सापडलेले आहेत। रमेश जावीर यांच्याकडे सध्या हरणाचं तोंड, गरुड झेप, स्त्री आदिमानव पुरुष, फ्लेमिंगो पक्षी, डायनासोर्स, घोरपड, सरडा, बदक, सिंह अशा विविध प्राण्यांच्या शारीरिक आकारांची 250 काष्ठशिल्प संग्रही आहेत। विशेष म्हणजे जावीर यांना लिखाणाची देखील आवड आहे। सन 1993 साली माझा होलिया हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला। पुढे या काव्यसंग्रहाला अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार मिळाला। वाजा हा माझा कथासंग्रह, त्यालाही महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कार मिळालेला आहे। रमेश जावीर यांचा सांगली जिल्ह्यातील खरसुंडी या मूळ गावी काष्ठशिल्पांचं संग्रहालय उभारण्याचा मनोदय आहे। मात्र त्यासाठी शासनाबरोबरच समाजातील कलाप्रेमींचंही सहकार्य आवश्यक आहे। संजय देसाई, स्टार माझा, सांगली। या बातमीसोबत महाराष्ट्र देशामध्ये इथेच थांबूया। त्यानंतर पाहणार आहोत खेळ माझा। तुम्ही पाहत रहा स्टार माझा।